शरद पवार हे अमित शहांना भेटणार अशी बातमी आहे. इथेनॉल बंदी आणि कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार आणि अमित शहांची भेट होणार आहे असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अजित पवार आणि अमित शहा यांची सुद्धा भेट होणार आहे. त्याचंही कारण इथेनॉल बंदी आणि कांदा असणार आहे. आता राज्यातले दोन मोठे नेते ज्यांच्या पक्षात फूट पडली आहे, ज्यांचे वाद निवडणूक आयोगाच्या कचेरीत आहेत, असे नेते राज्याच्या संदर्भातनं युती आणि आघाडीचा अंतिम निर्णय घेणाऱ्या अमित शहांना भेटत असतील तर नेमक्या काय चर्चा होतील? खरंच हे दोन्ही नेते त्यांना भेटून कांदा आणि इथेनॉलबाबतच चर्चा करणार असतील का? आता शक्यता तर कमीच वाटते. कारण समजा जर शरद पवार अमित शहांना भेटले आणि त्यांच्या कानावर इथेनॉल आणि कांद्याचा विषय घातला तर अमित शहा नेमका काय निर्णय घेणार? कांद्यावरची निर्यात बंदी मागे घेतली, इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेतला तर साहजिकच क्रेडिट हे शरद पवारांनाच जाणार. अजित पवारांना भेटून निर्णय घेतला तर क्रेडिट हे अजित पवारांना जाणार. आणि हे दोन्ही निर्णय मागे घेतले नाहीत तर भेटून तरी काय फायदा? दोघांचाही शब्द पाळला जात नाही असंच चित्र निर्माण होणार. मग नेमके हे दोघे अमित शहांना का भेटतायत? नावाला इथेनॉल आणि कांदा, पण मागे दुसरंच राजकारण घडतंय का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता शरद पवार आणि अजित पवार स्वतंत्रपणे अमित शहांना भेटणार म्हणजे चर्चा तर होणारच. आणि या चर्चा असणार त्या म्हणजे शरद पवार हे जुळवून घेतील का. विशेष म्हणजे अपात्रतेची टाईमलाईन जवळ आली आहे. जरांगे पाटलांनी दिलेली टाईमलाईन सुद्धा जवळ आली आहे आणि 3 राज्यांच्या निकालात भाजप वरचढ ठरली आहे. अशा टायमिंगला भेट होत असेल तर संशय हा येणारच. असो, तर पहिल्यांदा जुळवून का घेऊ शकतात याची कारण पाहूयात आणि त्यानंतर जुळवून घेण्याची शक्यता का वाटत नाही ते सुद्धा पाहूयात. आणि दोन्ही कारणं पाहून अंतिम निष्कर्ष काय लागतो ते सुद्धा तपासून घेऊयात. तर सुरुवात करूयात ती म्हणजे शरद पवार हे जुळवून घेतील का यापासून. तर याचं पहिलं कारण येतं ते म्हणजे 3 राज्यांचा लागलेला निकाल. 3 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलं, ते देखील मोठ्या मताधिक्यानं. मात्र इतक्यावरतीच भाजपचं हायकमांड थांबलं नाही. तर दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टिकोनातनं भाजप हायकमांडने शिवराज सिंग चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंग या नेत्यांचं वर्चस्व देखील संपुष्टात आणलं. यातनं निघणारा बोध म्हणजे भाजपचं हायकमांड आता लॉंग टर्म राजकारणाच्या दिशेनं पावलं टाकायला लागलंय. 3 राज्यांच्या निकालांमध्ये कुठेतरी भाजप बॅकफूटवर फेकली गेली असती तर शरद पवार आपल्या मतावर ठाम राहिले असते. पण लॉंग टर्ममध्ये भाजप येते आणि पुढच्या 10 ते 20 वर्षांच्या राजकारणात भाजपच सत्ताधारी पक्ष असेल याची जाणीव शरद पवारांना झाली असेल तर शरद पवार हे आपल्या पश्चात असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या राजकारणाची सेटलमेंट करण्याच्या दिशेनं पावलं टाकताना दिसू शकतात. अर्थात काय? तर 3 राज्यांच्या निकालांवरून शरद पवारांनी भाजप कायम राहील हा निष्कर्ष काढला असेल तर पवार हे भूमिका बदलू शकतील. शरद पवार जुळून घेतील असं म्हणता येण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांचं भाजपला जड जाणारं प्रकरण. नवाब मलिक प्रकरणात फडणवीसांनी जाहीरपणे पत्र लिहिलं. अजित पवारांच्या मनमानी कारभाराला फडणवीसांनी जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी म्हणून या पत्राकडे पाहिलं गेलं. सध्याच्या राजकारणात अजित पवारांनी भाजपला विशेषतः फडणवीसांना 3 वेळा शह दिल्याचं दिसतं. पहिल्यांदा त्यांनी फडणवीस गटाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणात आडकाठी आणली होती. त्यानंतर मलिकांच्या प्रकरणात मनमानी केली आणि आता 2 दिवसांपूर्वी आपण कसं हट्टाला पेटून अर्थमंत्रीपद खेचून घेतलं, हे फडणवीसांना स्वतःकडे कसं ठेवायचं होतं हे अगदी रंगवून सांगितलं. मराठा आंदोलनातली अलिप्तता ते परस्पर कोणत्या जागा लढवणार हे जाहीर करून टाकणं असेल, अशा अनेक गोष्टी भाजपला न पटणार आहेत. शिंदे गटाकडून सुद्धा लोकसभेच्या जागांबाबत दावे केले जातात, पण स्वतः शिंदे कधी सुद्धा आम्ही याच जागा लढणार म्हणून घोषणा करत नाहीत. याउलट अजित पवारांनी आपल्या बाजूने मतदारसंघ देखील घोषित करून टाकलेत. ही गोष्ट भाजपच्या शिस्तपालनात बसणारी नाहीये. अगदी शेवट सांगायचा तर अजित पवारांना कंट्रोल करणं भाजपला देखील अशक्य होतंय. आणि याच कारणांमुळे आजही शरद पवारांची गरज ही भाजप हायकमांडला जाणवतेय. या गरजेतनच शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी न होता ती वाढताना दिसतेय. अर्थात केंद्रामध्ये पुरेसा स्कोप मिळत असेल तर पुन्हा पक्ष ताब्यात येत असेल तर शरद पवार निर्णय हा बदलू शकतात. शरद पवार निर्णय बदलू शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण असेल 12 लोकसभा आणि कमबॅक करण्याची नसलेली शक्यता. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी थेट प्रीती संगम गाठला, त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन पवारांनी थेट लोकांमध्ये जायला सुरुवात केली. ठिकठिकाणी पक्षाच्या सभा देखील झाल्या. उरलेल्या लोकांना घेऊन पवारांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे अशा नेत्यांविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात सुद्धा केली. पण आता या गोष्टी थांबलेल्या आहेत,
विशेषतः हे ट्रॅक्शन जरांगे पाटलांच्या सभांनी घेतलं. जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा विषय मोठा झाला आणि यामध्ये पवारांच्या सहानुभूतीचा विषय मागे पडला. शरद पवारांना वाऱ्याची दिशा जशी कळते तशीच ती लोकांच्या मतांची देखील कळते. पवारांनी ज्या काळात 650 आमदार केले होते त्या काळात पवारांची सभा गाजवण्याची शैली, पवारांच्या वयामुळे लॉंग टर्ममध्ये त्यांच्यासोबत येणाऱ्या नेत्यांची गर्दी हा वेगळा विषय होता. आता मात्र असंच होईल असं सांगता येत नाही किंवा या गोष्टीवर मर्यादा सुद्धा आहेत. अर्थात निवडणुकीत पवारांना सहानुभूतीचा फॅक्टर चालवता आला नाही तर अजित पवार गट हा शरद पवार गट याच्यापेक्षा मोठा तर होईलच, पण लोकांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. हीच गोष्ट जर टाळायची असेल तर वेळीत सेटलमेंट करण्याची मनाची तयारी शरद पवारांनी केलेली असेल. दुसरी गोष्ट आहे ती बारामतीच्या लोकसभेची. 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही टर्ममध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सक्षम पर्याय येणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं गेलं. विरोधी पक्षासाठी सुद्धा बारामतीची सेटलमेंट हा महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. बारामतीची भीती दाखवून शरद पवारांसोबत बोलणी करता येतात याची जाणीव भाजपच्या हायकमांडला असल्याने अजित पवारांच्या बंडानंतर सुद्धा बारामती लोकसभा अधिक चर्चेत आणली गेली. अजित पवार विरुद्ध शरद पवार असा बारामतीचा सामना होत असेल तर सुप्रिया सुळेंची जागा अडचणीत येऊ शकते. सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्याचसोबत सहानुभूतीचा फॅक्टर न चालता निवडणुका या मोदी फॅक्टरवरती होतील आणि निकालामध्ये अपयश आलं तर अधिकृतरित्या अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल या संपूर्ण जाणीवेतून देखील शरद पवार सेटलमेंटच्या तयारीत असू शकतील असं म्हणता येऊ शकतं. अर्थात हे मुद्दे आणि कारणं पाहिल्यानंतर शरद पवार कुठेतरी अजित पवारांसोबत जोडून घेत भाजपला पाठिंबा देतील असं वाटतं. आणि हे करत असताना मोदी आणि शहांसोबत स्वतः बोलणी करून आपल्या हातात सूत्र घेतील असंही वाटतं. पण हे असंच होईल असं देखील म्हणता येत नाही. त्याची सुद्धा काही कारणं आहेत ती आपण समजून घेऊयात. शरद पवार अजूनही भाजपसोबत तडजोड करणार नाहीत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांनी घेतलेली आक्रमक अशी भूमिका. मागच्या 15 दिवसांपूर्वी अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर तोफ डागायला सुरुवात केली. पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकांबाबत दावे करत संशय वाढवण्याचं काम केलं. बंडाच्या पहिल्या टप्प्यात शरद पवारांना घेरण्याची रणनीती अजित पवार गटाने आखली खरी, पण त्यानंतर सगळेच नेते मोठ्या पवारांवर टीका करणं टाळायला लागले. त्यानंतर पुन्हा टीका सुरू झाल्या. या मागचं महत्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत अजित पवार गट शरद पवारांवर विखारी टीका करणार नाही तोपर्यंत फूट खरी आहे हे लोकांना पटणारच नाही. पण त्याचसोबत शरद पवारांची विश्वासार्हता सुद्धा घालवण्याचं काम अजित पवार करतायत हे देखील विसरून चालणार नाही. अर्थात या वाढलेल्या टीका पाहता जुळवून घेण्याच्या सगळ्या शक्यता अजित पवारांकडूनच संपुष्टात आल्यात असं सांगण्यात येत आहे. शिवाय इतकं मोठं बंड आणि प्रफुल्ल पटेलांसारख्या नेत्यांची देखील मिळालेली साथ अजित पवार पुन्हा पवारांना सोबत घेऊन का गमावतील? थोडक्यात राजकारणात मध्यवर्ती भूमिकेत यायचं असेल तर शरद पवार सोबत नकोतच अशी भूमिका अजित पवारांची असू शकते. शरद पवार अजूनही भाजपसोबत जाणार नाहीत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पवारांच्या राजकारणाची पद्धत. शरद पवार प्रत्यक्ष निर्णय घेण्यापेक्षा त्या निर्णय प्रक्रियांची चर्चा करून दबाव निर्माण करताना दिसतात. निवडणुका 4 महिन्यांवर आलेल्या असताना आणि विशेषतः 3 राज्यांच्या पराभवानंतर काँग्रेस अगदी बॅकफूटवर गेलेली असताना पवारांकडे असणारा हुकमी एक काय तो दबावाचं राजकारण करून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा. इंडिया आघाडीसोबत लढत पवारांनी अधिकाधिक जागा लढवण्यासाठी घेतल्या आणि यातल्या जागांवरती विजय मिळवला तर अजित पवारांपेक्षा शरद पवारांची किंमत वाढू शकते. मात्र हे करण्यासाठी काँग्रेससह ठाकरे गटावर दबाव निर्माण करण्याची रणनीती पवारांना आखावी लागू शकते. यासाठी भाजपसोबतच्या चर्चेची दारं खुली करून शरद पवार आपलं मूल्य अबाधित राखताना दिसू शकतात. अर्थात ही शक्यता सर्वात योग्य अशीच वाटते, कारण भाजपसोबत जाण्याची भूमिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यापेक्षा निकालानंतर हाती असणाऱ्या जागांवर शरद पवार अधिक चांगले डावपेच खेळू शकतात. पण हे कधी, जर का भाजप काठावर असेल आणि शरद पवारांना डावपेच आखण्या इतपत जागा मिळण्याची हमी मिळत असेल तरच, नाहीतर जे काही आहे तो निर्णय पवार निवडणुकांच्या पूर्वीच घेऊ शकतील असो. मात्र कितीही असलं तरी कांदा आणि इथेनॉलची संभाव्य चर्चा ही मर्यादित ठरणार नाही हे मात्र नक्की आहे. या दोघांच्या भेटीमध्ये काहीतरी राजकीय चर्चा होणार हे देखील तितकंच खरं आहे. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होतील? शरद पवार भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलब्लूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.